अरणे पूनम रेवतकर दिनकर वानखेड़े राजेश माटे अशोक काटके ज्यादा प्रांताध्यक्ष आधी अपने पक्ष प्रवेश करना हेमंत टोरले चौराले सके सहकारी शहरत जमले सके कार्यकर्ते कार्यकारिणी सर्व सन्म्मा सदस्य सर्व आजी माजी सन्म्मा पदाधिकारी जमले बंधु भगिनी मैं मित्रों मित्रों खरतर का ही सहकारी मित्र बोला परंतु मजा नांताध्यक्ष मार्गदर्शन करना दुपारी पुनः ग्रामीण चा अशा पद्धति आढ़ावा बैठक है। आज दोन दिवस काढलेले आहेत। आज नागपुर वेळ दिला, उद्या दिवसभर चंद्रपुर वेळ दिला। प्रांताध्यक्षांच्या मनात आहे की सगळ्यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक दिवस जायचं आणि त्याच्यातून आढावा घ्यायचा। काय साधारण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खतखतंय, काम करणाऱ्यांना काय अडचणी येत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या नेमणुका झाल्यात का, कार्यकारिणी दर 2 महिन्यांनी होती का, जे काही सेल आपण केलेले जवळपास 24 सेल आहेत त्या 24 सेलचं काम तरी तिथं सुरू आहे का, त्या सेलच्या संदर्भामध्ये सगळ्यांना सामावून तिथं घेतलं गेलंय का, त्याबद्दलचा आढाव्याच्या करता खरं तर हा संपूर्ण दौरा केलेला आहे, काढलेला आहे। आता बाकीच्या विदर्भामध्ये 11 जिल्ह्यातले 2 जिल्हे आता होती, 9 जिल्हे दिवाळीच्या नंतर केले जाणार आहेत। दसरा झालाय, वेगवेगळे महत्वाचे सण झाले, येणारी दिवाळी, येणारं नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा बळबराटीचा जावा अशा प्रकारच्या सुरुवातीलाच मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। खूप काही कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचा प्रयत्न, जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या मीटिंगच्या द्वारे केला। मध्य नागपूर, पूर्व नागपूर, पश्चिम नागपूर, दक्षिण पश्चिम नागपूर, उत्तर नागपूर, दक्षिण नागपूर अशा सगळ्या विभागामध्ये विखुरला गेलेलं आपलं नागपूर शहर, आपल्या राज्याची उपराजधानी। आज काम करत असताना ही गोष्ट खरी आहे की अनेकांनी इथं सांगितलं की बाबा इथं आम्हाला काय अडचणी येतात, काय त्रास होतो, तुम्ही सगळे जण सांगताय की आम्ही आंदोलन करतोय, आम्ही रस्त्यावर येतोय, आम्ही वेळोवेळी आवाज उठवण्याचं काम करतोय। काहींनी सांगितलं की हे सगळं करताय हे चांगलंच आहे, परंतु लोकांशी संपर्क वाढवला पाहिजे। मग अशी बोलत असताना टुनेश्वर पेठांनी सांगितलं की माझा मतदारसंघ तसं बघितलं तर गुजर मारवाडी समाज मोठ्या प्रमाणात राहणारा किंवा भाजपच्या विचाराचा मतदारसंघ, तरी देखील कामातनं त्यांनी तिथं जनतेला आपलं सकारण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये काही माझ्या सहकारी मित्रांनी असंही सांगितलं किंवा विशेषतः आम्ही काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात, त्याच्यातनं मार्ग आम्ही काढतोय। राजू नागुलवारने सांगितलं की मला वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर आल्या। सगळ्यांनाच अशा प्रकारच्या ऑफर येतात, तुम्हालाच येतात असं नाही, सर्वांना येतात। शेवटी त्या ऑफर कितपत ऐकायच्या आणि काय करायचं, कारण काही पक्ष हे कशा पद्धतीनं निवडणुका आल्यानंतर इतर पक्षातले चांगले चांगले लोक आपल्याकडे घेतात, त्यांना तिकीटं देतात, त्यांना निवडून आणतात आणि त्याच्यातनं आपली स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतात, संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना कालच्या नांदेडच्या निवडणुकीवरून चांगली चपराक बसली। असं सगळ्यांनाच घेतल्यानंतर निवडून येऊ शकत नाही, शेवटी जनता ठरवते तेच होतं। मी काल अशोकराव चव्हाणांचं अभिनंदन केलं, कारण एक पुरोगामी विचाराचा तो पक्ष एकेकाळी आपल्या बरोबर असणारा मित्र पक्ष, त्यांनी भाजप शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षाला बाजूला ठेवत जो धंदावाद मध्ये 3.5 वर्षापूर्वी तुमच्या माझ्या देशात सुरू झालेला होता नरेंद्र मोदींच्या नावाचा, जो धंदावाद 3 वर्षापूर्वी सुरू झालेला होता आपल्या राज्यामध्ये आणि सगळ्यांना वाटत होतं की आता या पक्षाशिवाय काही खरं नाही, तोच पक्ष आता सभेकडे दिसणार, पण तसं नसतं। आपली जनता फार सुसंस्कृत आहे, विचार करणारी आहे। एखाद्याने एखाद्याचा शब्द दिला तर त्या शब्दाला ते नेते जागलेत का, त्यांनी शब्द ते पाळलेत का, खरोखरी सर्वसामान्य जनता समाधानी आहे का, या सगळ्याचा विचार केला जातो। आणि आता ज्या सोशल मीडियानी मधल्या काळामध्ये गेले अनेक वर्ष या भारतीय जनता पक्षाला पुढे आणण्याचं काम केलं, तो सोशल मीडिया या 2 महिन्यामध्ये कशा पद्धतीनं बोलायला लागलाय, कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य येत आहेत, त्यांच्या बद्दलची टीका टिप्पणी कशी होतीये, हे पण आपण त्या ठिकाणी अनुभवतो। आणि प्रत्येकाचा काळ असतो,
मी नेहमी कार्यकर्त्यांना सांगतो की बाबांनो कायम एखादा पक्ष टॉपला कधीच राहतो. इंदिरा गांधी खंबीर नेत्या होत्या परंतु त्यांनाही पराभव पत्करावा लागला. आणीबाणी सरकार एक काळ त्यांनी आणला तो नाही जनतेला आवडला, जनतेने त्यांच्यासहित सर्वांना पराभूत केलं. परंतु नंतरच्या काळात जे आले त्यांनी तर आणखी वेगळेच दिवे लावले, त्याच्यावर त्यांनाही बाजूला करून पुन्हा इंदिराजींना सत्तेवर बसवण्याचं काम याच देशांनी विशेषतः ह्याच विदर्भांनी देखील 1980 साली केलं. आपलं बऱ्याच जणांनी सांगितलं खर तर आता आपल्या पक्षामध्ये स्वर्गीय आबा नाही आहेत, ते आपल्याला सोडून गेले. आम्ही जे तरुण कार्यकर्ते काम करत होतो आता आम्ही पण पक्षामध्ये जवळपास 20 वर्ष 18 वर्ष तर झाली काम करतोय. नवीन पिढी पण पुढे आली पाहिजे. त्याच्यातनं धनंजय मुंडे सारख्या एका तरुण कार्यकर्त्याला आपण विरोधी पक्ष नेता पद दिलेलं आहे, तोही त्याच्या परिणतीचं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय. काही माझ्या कार्यकर्त्यांनी असंही सांगितलं की दादा तुम्हाला सगळं काम होत असताना इथं आम्हाला पोलीस स्टेशनचा त्रास अनेक प्रकारे दिला जातो, तो फक्त काही नागपूरमध्ये नाही तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आत्ताचे सत्ताधारी लोक आपल्या विरोधकांना नाउमेद करण्याच्या करता, त्यांना त्या ठिकाणी अडचणीत आणण्याच्या करता या पदांचा वापर करतात. त्याच्यामध्ये प्रांतिकच्या नेत्यांनी पण वरचेवर आलं पाहिजे अशा प्रकारची पण तुम्ही अपेक्षा व्यक्त केली, ती काही चुकीची नाहीये. कारण शेवटी आम्ही मुंबईमध्ये वसणार, कधीतरी तुमच्याकडे येणार, तुम्हाला आम्ही सांगणार. शेवटी तुम्ही पण सगळ्यांनी एकोप्याने वागलं पाहिजे. त्याच्यामध्ये पक्षाने पण तुम्हाला वरचेवर काही ना काही कार्यक्रम दिला पाहिजे, तो कार्यक्रम राबवत आपण मतदारांच्या पर्यंत नागरिकांच्या पर्यंत जनतेच्या पर्यंत संपर्क साधण्याचं काम केलं पाहिजे. मागं काही तुम्ही उदाहरणं दिली की नेमणुका होत असताना अनेक जण आज आपल्याला सोडून गेलेले. वास्तविक हे नेमणुका जे करून घेतात, आम्ही काही कुणाला इथं ओळखत नव्हतो. मी तरी 99 साली आलो त्यावेळेस कुणाला ओळखत नव्हतो. त्यावेळेस दत्ताभाऊ मेघे हे प्रमुख नेते म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही बदल झाला, आणखी काही सहकाऱ्यांना पण बरोबर घेतलं आणि त्याच्यातनं विचार साहेबांचा चांगला होता. पवार साहेबांनी पण अनेकदा गेल्या 50 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना खूप जणांना ताकद दिली, खासदार केलं, आमदार केलं, मंत्री केलं, राज्यमंत्री केलं, महामंडळ दिली, खूप काही पदं दिली, सेंट्रलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पदं दिली, चांगल्या भावनेने दिली. आम्ही काही कुणाच्या मनात जाऊन की बाबा ह्याला दिलं असं तपासायचं, डॉक्टरला कसं डॉक्टर तपासतो आज किती त्याचे ठोके पडतायत काय पडतायत असं काही तर मशीन अजून मला निघालेलं नाही. तुम्ही सांगा निघालं तर किंवा उद्याच्याला प्रवीणला एखादं पद दिलं की प्रवीण शेवटपर्यंत सोडणारच नाही याची खात्री असेल तर मग आपण तशा पद्धतीनं त्या ठिकाणी पद देऊ शकू. पण तसं अजून कुठं निघालं नाही. जसा दिवस कुठं पूर्व उजाडते तिकडं जाणारे लोक असतात आणि आत्ताही गेलेले त्या पक्षाकडे कायमच राहतील असं समजण्याचं कारण फक्त आपण नाही वापस आले तरी आपण त्यांना कितपत महत्व द्यायचं हे आमच्या सहित तुमच्या सहित सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. नाहीतर काय होतं तुम्ही पण दादा जाऊ दे आता त्याने आम्हाला आता म्हणलाय चुकलंय चुकलंय पण आता त्या द्या एकदा द्या. तुम्ही असल्यांना बरोबर घ्यायचं असेल तर घ्या, त्यांच्या वाचून काही आपलं धडत नाही. वास्तविक कुणा वाचून त्या ठिकाणी कोंबडा जरी नाही ओरडला हरवला तरी काही पाठ वरची राहते का नाही ना. तशा पद्धतीचा तो सगळे पद्धत काळ आहे आणि म्हणून आपण हे सगळे काम करत असताना प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं आता आंदोलन मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली. तुम्ही बघा कालचा नांदेडचा निकाल त्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा निकाल आहे, विचार करायला लावणारा निकाल आहे. म्हणजे काँग्रेसलाही वाटलं नाही की इतके लोक निवडून येतील आणि भाजपलाही वाटलं नाही इतका दारुण पराभव होईल. वास्तविक आपल्यालाही फटका बसला, आपण 10 होतो तिथं 0 पोहोचलो. त्याच्या संदर्भामध्ये आपण पण तिथं कमी पडलो. आता काही काही राज्याच्या भागामध्ये राष्ट्रवादी काही ठिकाणी स्ट्रॉंग आहे, काही ठिकाणी काँग्रेस स्ट्रॉंग आहे, काही ठिकाणी इतर पक्ष स्ट्रॉंग आहे. ही साधारण परिस्थिती आहे. आताचं वातावरण प्रत्येक राजकीय पक्षाला ज्याला विरोधी पक्षात काम करायचंय त्याला पोषक आहे. कारण जी जी काही स्वप्न दाखवलेली होती ती ती एकही स्वप्न खरं झालेलं नाहीये. महागाई प्रचंड वाढलेली आहे,
प्रत्येक माणसाला स्वतःचं कुटुंब महिनाभर चालवायचं म्हटलं तर त्याचा सगळ्यात जास्त फटका महिलेला बसतो. गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या, पेट्रोलचे दर वाढले, डिझेलचे दर वाढले. आता हे कितपत आपण लोकांच्या पर्यंत पोहोचून की हे यांना करता आलं नाही. आपलं युपीएचं सरकार असताना, राज्यात आपण सत्तेवर असताना आपण अशा पद्धतीची महागाई कधीच झालेली नव्हती. उलट पवार साहेबांनी शेवटी शेवटी ज्यावेळेस नंतरच्या काळात 71,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली आणि त्याच्यानंतर पवार साहेबांनी गरिबाच्या करता 1 रुपया आणि 2 रुपये किलोनी गहू, तांदूळ, ज्वारी देण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला. त्यावेळेस माझ्या शेतकऱ्याला किफायतशीर दर दिला. जो काही तोटा सहन केला, कारण अनिल देशमुखांच्याकडेच ते खातं होतं, अन्न नागरी पुरवठा, त्यांना त्याच्यामध्ये जास्त बारकाईने या सगळ्या गोष्टी माहिती. अशा प्रकारे आपण ग्राहकाचाही विचार करायचो, उत्पादकाचाही विचार करायचो, तरी देखील पवारसाहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न वेळोवेळी त्या काळामध्ये झाला. त्याच्या संदर्भात आज तुम्ही जर पाहिलं तर एवढे प्रचंड दर आहेत पेट्रोलचे, तुम्हाला किती कार्यकर्त्यांना माहिती आहे मला माहिती नाही. जगात सर्वात जास्त पेट्रोलचा दर तुमच्या माझ्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये. हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे. पेट्रोल येते परदेशातनं 35 रुपये लिटर आणि त्याच्यावर जवळपास 40 ते 45 रुपये टॅक्स लावला जातो, म्हणजे हेच काच्छेद. त्याच्यामध्ये नंतर आपण आरडाओरडा सुरू केल्यावर केंद्राने 2 रुपये कमी केले आणि गेल्या कॅबिनेटला राज्याने 2 रुपये कमी केले, असे 4 रुपये त्या ठिकाणी कमी झालेले. परंतु ते काही आजही प्रचंड टॅक्स आहे. म्हणजे हे काही पठाणी व्याज लावायला बसलेत का तिथं? त्याच्यामध्ये वसुली करायला बसलेत का? महागाई वाढवण्याचाच हा एक प्रकार झाला की नाही? गॅस सिलेंडरच्या बद्दल पेट्रोल पंपावर प्रत्येक ठिकाणी तुमच्या माझ्या महिलेला दाखवलं जातं आणि समाधानी एक महिला दाखवलं जातं. आणि कधी एवढ्या जास्त पेट्रोलचे दर, सॉरी, गॅस सिलेंडरचे दर वाढवले नव्हते, एवढे प्रचंड दर वाढलेले. हे पण आपण लोकांच्या पर्यंत त्या ठिकाणी नेलं पाहिजे. आता राष्ट्रवादीच्या महिला तिथं चित्राताई असतील किंवा बाकीच्या सगळ्या महिला असतील, मालकाताई असतील, त्याच्या संदर्भामध्ये तिथं उपस्थित असणाऱ्या बाकीच्या माझ्या रेवतकर ताई असतील, सगळ्याजणी असतील, त्या सगळ्यांनी किंवा महाराष्ट्रात पण काही ठिकाणी चुलीवर भाकरी तापायचं काम झालं, काही ठिकाणी छकड्यात गॅस सिलेंडर ठेवून मोर्चा काढण्याचं काम झालं, सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होत आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की आज प्रांताध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये इथं बैठक होत असताना, आज इथं आल्याला लाईट होती का? नव्हती. 12/12/2012 आम्ही या राज्याला भारनियमनातनं मुक्त केलं. त्याच्यामध्ये अरुण पियुष गोयलचं भाषण काही वर्षापूर्वी, काही महिन्यापूर्वीचं ऐका, त्यांनी सांगितलेलं होतं की आपल्या देशात एवढी वीज आहे की शेजारच्या देशाला वीज विकायचं काम चाललंय. अरे शाळे शेजारी कुठं विकतो? पहिल्या तर आपल्या महाराष्ट्राला वीज द्या. आता वीज नाही मिळायचं कारण म्हणजे तुमचं माझं कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर, एकलेरे, परळी हे जे काही थर्मल पॉवर प्लांट आहेत तिथं उन्हाळ्यामध्ये कोळसा जो साठवायचा असतो तो कोळसा साठवला नाही. त्याच्यामुळं आता काही काही ठिकाणी 2-4 दिवसाचे साठे आहेत. दिवाळी आली तोंडावर. दिवाळीच्या काळामध्ये प्रकाशाला किती महत्व आहे आणि या राज्यकर्त्यांनी प्रकाशच आपल्यातनं अंधार करून टाकला, प्रकाशच हटवला. हे पण सांगितलं पाहिजे, हे निव्वळ कोळशाच्यामुळं आणि यांच्या नाकारतेपणामुळं, या सरकारच्या दुर्लक्षामुळं, या ऊर्जा मंत्र्यांच्या दुर्लक्षामुळं, मुख्यमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळं झालेलं आहे. हे अशी जी काही, त्याच्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो. मी तर काल रात्री टीव्ही पाहत होतो बातम्या, एक जण त्या ठिकाणी केस आणि दाढी करत होता, त्याने टॉर्च इथं लावलं आणि ते टॉर्च चालू करून ती दाढी करतो. तोंडला काय करणार, रात्री आलेल्या गिरायकाची दाढी लाईट नाही म्हणून माझं पोट काही मला गप्प बसून देत नाही. त्याला तर घरामध्ये पैसे द्यावे लागतात पत्नीला प्रपंच चालवण्याच्या करता. ती तिथं टॉर्च लावून त्याची दाढी करायचं काम चाललेलं होतं आणि निवांत दाढी करत होता. म्हणजे हे जे काही सगळं आहे, आजचे दिन किंवा चाय पे चर्चा, मुख्यमंत्र्यांची चर्चा, ह्यांनी पोट भरत नाही. मग अशी आमच्या प्रदीपजींनी सांगितलं,
डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळामध्ये देखील चांगल्या प्रकारचे निर्णय झाले, परंतु ते जास्त भाषणातन लोकांच्या पर्यंत पोहोचवलं नाही, त्यातल्या त्यात हिंदीत भाषण झाली, व्हायची ती इंग्रजीमध्ये व्हायची, ते त्याच्यातल्या 80-90% लोकांच्या डोक्यावरूनच जायचं. आता ही बाबा काय करतो, ठोकून चाललंय पण हिंदीत चाललंय. त्याच्यामुळं लोकांना त्या ठिकाणी दिसतंय काय चाललंय काय नाही. तसं बघितलं तर गेले 3 वर्ष देश फक्त आज मोदींच्या भाषणावरच चाललेला आहे. आम्ही देतो भाषण पे भाषण आणि जनतेच्या घरात नाही खायला राशन, अशा प्रकारची ती अवस्था. ही फॅक्ट आहे, ही आपण लोकांना सांगितली पाहिजे. भाषणारी पोट भरत नाही. आता वक्ता शिबिर खरं तर प्रदीपजी इथं मोठ्या प्रमाणावर वेळ दिला पाहिजे. इथं चांगले चांगले काम करणारे कार्यकर्ते पण बोलायला कमी पडते. प्रत्येक जण त्या ठिकाणी बोलायला जरा अडकळत अडकळतच बोलत होतो. तेच ना, आईच्या पोटात कुणी शिकून येत नाही. ते आपण वक्ता प्रशिक्षण शिबिर त्या ठिकाणी घेऊ आम्ही पण. आणि मी तुम्हाला, तुम्ही पण घाबरण्याचं काही कारण नाही. तुम्ही पण लगेच सांगितलं मी असं असं काम करतोय. तिथं तुम्ही पण मुन्नाजी तुम्ही सांगितलं, बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांनी सांगितलं. अहो आम्ही तर 84 साली पवारसाहेब उभे होते बारामतीतनं, तेव्हा इंदिराजी वारल्या होत्या, जबरदस्त लाट आली होती राजूजींची. तरी देशामध्ये 2 नंबरची मतं पवारसाहेबांना मिळालेली होती. 2च जागा महाराष्ट्रातनं साहेबराव टोंगावकर आणि शरदराव पवार निवडून आले होते. बाकी सगळा सुपडा साफ झाला होता. आणि त्याच वेळेस मला वाटतं भाजपचे पण 2च देशातनं निवडून आलेले होते. त्याच्यामुळे मगाशी कोणी सांगितलं की मागं आम्ही 6 होतो आता 1 वर आलो, भेटेजी 1 वर आलं तरी घाबरण्याचं कारण नाही. 1 मधनं देखील आपण मोठ्या संख्येने पुढे त्या ठिकाणी जाऊ शकतो, तेवढी धमक आणि ताकद आहे आपल्याकडे. पवारसाहेबांच्या सारखा एक मजबूत असा राष्ट्रीय नेता आहे. साहेबांना सगळ्या प्रश्नाची जाण आहे. पवारसाहेबांनी कधी जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण केलं नाही. पवारसाहेबांनी नेहमीच सर्व घटकाला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मगाशी जयदरावांनी सांगितलं किंवा इतर सहकारी मित्रांनी सांगितलं त्याच्या संदर्भातलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे मराठवाड्याला नाव देण्याचा कार्यक्रम, मला आठवतंय रामगिरी बांगल्यावर मी पण त्यावेळेस आमदार होतो. मला वाटतं 90 ते 95 तो काळ असेल. आणि त्यावेळेस पवारसाहेबांनी आम्हाला सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी एकत्र बोलवून म्हणले मी हा निर्णय घेणार, मी पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये एक चाक उलट फिरू देणार नाही. मला पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु मी बाबासाहेबांचं नाव देणार. खूप आमदारांनी सांगितलं साहेब याची किंमत मोजावी लागेल. साहेब म्हणले किंमत मोजावी लागली तरी 72, परंतु नाव दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि साहेबांनी ते नाव दिलं, साहेबांनी त्याची किंमत त्या ठिकाणी मोजली. परंतु साहेब नेहमी कधी सत्तेला झपापलेलं नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते, सत्ता गेली म्हणून देखील त्या ठिकाणी गडबडून जायचं नसतं आणि सत्ता आली म्हणून हुरळून पण जायचं नसतं. आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी काम करत असताना, आता तुम्ही सांगितले सध्या बरेच जण म्हणले दादा चिडतात, दादा कडक आहेत, दादा झापतात. अरे जर चुकलं तर झापेल ना. जर मी रोजच झापत असतो तर बारामतीकरांनी 6 निवडणुकीत 1,00,000 मतांनी निवडून दिलं नसतं. कुठंतरी काहीतरी तिथं विकास केल्याशिवाय लोक निवडून देत नाही. आणि आम्ही पण इथं मागं 3 टर्मला 99ला 2004ला 2009ला तुम्ही जरी संख्येने कमी आमदार निवडून देत होता तरी आम्ही पद त्या ठिकाणी देतच होतो, मंत्रिपदही देत होतो. प्रफुल्लभाई पराभूत झाले तरी देखील राज्यसभेवर घेऊन पवारसाहेबांनी त्यांना हवाई खात्याचं मंत्री त्या ठिकाणी केलेलं होतं. का तर विदर्भाला ताकद मिळाली, का तर त्याच्यामधनं मनोहर नाईक असतील किंवा डॉक्टर शिंदे असतील किंवा रमेश बंग असतील किंवा अनिल देशमुख असतील, अशा अनेक सहकारी मित्रांची त्या ठिकाणी नावं घेता येतील. आपला बाबा अत्राम असेल किंवा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं आपण पद त्या ठिकाणी दिली. उद्याच्याला तुम्ही आणखी जास्त आमदार निवडून दिले असते तर आणखी दिले असते. तरी देखील 7 जागा राज्यपालाच्या बद्दलच्या आपल्या हिश्श्याला आल्या होत्या. 6 जागेत 2 विदर्भाला दिली, खाजा बेग पण दिला, प्रकाश पण दिला. आता त्याच्यामध्ये प्रकाशने आणि खाजाने किती वेळ दिला पाहिजे ते त्यांचं त्यांचं. तुम्ही सांगितलं की आमदार आम्हाला ताकद देत नाही, आमदार आम्हाला भेटत नाही, आमदार आम्हाला असं करत नाही, पद देणारी लोक असं करतात. आम्हाला ताकद द्यायची, ताकद द्यायची म्हणजे काय, रोज खुराक सुरू करायचा, खारका, बेदाणे, जर्दाळू, बदाम, काय करायचं काय.
का ताकद त्याची म्हणजे रोज जोर बैठका काढायची. तसं नसतं, आपण पण काही केलं पाहिजे, आम्ही पण केलं पाहिजे ना. मी तुम्हालाच फक्त दोष देतो अशातला भाग नाही. आम्ही प्रांताध्यक्षांनी, जयंत पाटलांनी, धनंजय मुंडेनी, दिलीप वळसे पाटलांनी, आम्ही राज्यामध्ये काम करणारे जे राष्ट्रवादीचे, आम्ही पण किमान दर 2 महिन्यात एकदा तरी या बरं यायला विमान पाहिजे तेवढी विमान रोज नागपूर टू मुंबई, मुंबई टू नागपूर आहे, पुणे टू नागपूर, नागपूर टू पुणे आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आता, आज माझी अपेक्षा अशी होती की बाबा आज प्रांताध्यक्ष येत आहेत, आम्ही येत आहेत, जरा शहर त्या निमित्तानं जरा राष्ट्रवादीमय झालं पाहिजे, झेंडे भिंडे लागले पाहिजे, मोठा मेळावा वगैरे घेतला पाहिजे. आम्हाला नेत्यांनी सांगितलं, आम्हाला सांगितलंच नाही, तर काय सांगायचं. या गोष्टी ज्यांच्या त्यांच्या लक्षात आल्या पाहिजे, पण हरकत नाही. आजच्या आढावाच्या निमित्तानं मी तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, तुम्ही बऱ्याच जणांनी सांगितलं मला की बाबा आम्हाला तिथं म्हणावी अशी मदत होत नाही. काहींनी खूप काही कौतुक केलं की बाबा काही जण खूप मदत करतात. माझं तर पुणेश्वर पेठे, राजू नागुलवारजी, त्याच्या संदर्भामध्ये महेंद्र वांगे, विनोदजी, त्याच्यामध्ये मुन्ना तिवारीजी, अशोक अडिगणेजी, अशोक काटकेजी, तुम्हाला सगळ्यांना सांगणार की तुम्ही एकत्र बसा आणि तुम्हाला काय पदाधिकारी नेमायचे ती यादी द्या. जशीच्या तशी यादी नाही दिली तर अजित पवार नावाचा सांगा. पण ती यादी दिल्यानंतर मग मात्र संघटना चांगली चालली पाहिजे. तुम्ही ते चेक करा, कुणाला दिलं पाहिजे, मध्य नागपूरमधनं कुणाला, पूर्व नागपूरमधनं कुणाला, दक्षिणमधनं, उत्तरमधनं, दक्षिण पश्चिममधनं, पश्चिममधनं, अशा पद्धतीनं. कारण याच्यामध्ये आता लोकांच्या मध्ये या सरकारच्या बद्दल खूप अस्वस्थता, कारण कुणीच समाधानी नाहीये. आज महिलांच्यावर किती अन्याय अत्याचार होतात. कोपर्डीच्या नराधामाला आजही फाशी नाही झाली. किती त्याच्यामध्ये लाखांचे मोर्चे निघाले. असले मोर्चे देशाच्या इतिहासात कुणी पाहिले नव्हते. त्याच्यातलं दिल्लीचं सरकार जरा डगमगलं की याच्यात काही बदल करावा लागतो का काय. थोड्या बातम्या आल्या मुख्यमंत्र्यांना बदलायचं, त्यांना दिल्लीला बोलवायचं, दुसऱ्याला पाठवायचं, असा परिणाम त्या मोर्चानी झाला. आंदोलनानी निश्चितपणे राज्यकर्त्यांना झुकावं लागतं, नमावं लागतं, वाकावं लागतं. असं जयदेवरावनी ज्याचा उल्लेख केला, मला आठवतंय सभागृहामध्ये हेच म्हणले, योग्य वेळ आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. ज्यावेळेस 19 आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे निलंबित केले, त्यावेळेस संघर्ष यात्रा सांध्यापासून सुरू झाली, बांध्याला शेवट झाला. त्यावेळेस वातावरण तसं नव्हतं, पण वातावरण हळूहळू तापलं आणि त्यांना कर्जमाफी जाहीर करावी लागली. आजही अजून दिवाळीच्या आधी कर्जमाफी देणार नाही. मी ते दुपारच्या सत्रामध्ये बोलीन, कारण ग्रामीण भाग दुपार नाही, पण तुम्ही पण काही ग्रामीण भागाशी संबंधित आहात, हे दिवाळीच्या कर्जमाफी देऊ शकत नाही. यांची धमक नाही, यांची ताकद नाही, यांची इच्छाशक्ती नाही, कारण हे शेतकरी विरोधी आहे. हे आज कुठालाही तुम्ही बघा, मुंबई विद्यापीठाचा निकाल अजून लागला नाही. ही कुठली पद्धत, याला कोण जबाबदार आहे? त्या मुलांचं वर्ष वाया गेलं, येणारे म्हणून वर्ष. त्यांच्या आई वडिलांची काय अवस्था झाली असेल, काय मुलांची अवस्था झाली असेल, या सरकारचं अपयश नाहीये. त्याच्या संदर्भात आज देखील तुम्ही आढावा घ्यायला गेल्या 3 वर्षात सर्वात जास्त सर नागपूर शहरात जर हत्या आणि मर्डर कुठे झाले असतील तर यांच्या 3 वर्षाच्या काळात सगळ्यात जास्त नागपूरमध्ये. अक्षरशः जिथं मुख्यमंत्री स्वतः त्या शहराचं नेतृत्व करतात तिथं तुम्हाला कायदा सुव्यवस्था राखता येत नाही. काय तुम्ही राज्याची कायदा सुव्यवस्था राखणार आहात? अशा इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी त्याच्यामध्ये आहेत की त्याच्यातून या सगळ्या घटना घडतायत. आज कायदा सुव्यवस्थेचे गोजवारा उडालेला. तुम्ही बघा, नोटाबंदी काय सांगितलं होतं, आपण आंदोलन केलं, लोकांनी नाही आपल्याला साथ दिली. तुम्ही पण मी बघितलं काही काही नोटाबंदीची कमी संख्येने, आणि हे बघा संख्येने कमी असलं आंदोलनात सुरुवातीला तरी घाबरण्याचं कारण नाही, हळूहळू संख्या वाढते. मी आता परवा पिंपरी चिंचवडला मोर्चा काढला, एवढी लोक जमली, पण मागच्या मोर्चेत नोटाबंदीच्या लोक जमली नाही. कारण नोटाबंदीला लोकांना असं वाटलं मोदी खरं सांगताय, मोठ्यांचा पैसा जाणार आहे, 1,500 नोटा मोठ्यांच्या जाणार आहे, त्याच्यावर गरिबाला वाटत होतं बरं त्याचं जाणार. अशा पद्धतीने त्यांना वाटत होत. त्यांनी काय सांगितलं होतं, भ्रष्टाचार संपेल, दहशतवाद संपेल,
शेजारच पाकिस्तान किंवा चायना सारखं राष्ट्र सातत्याने कुरबुरी करतील त्या थांबतील, नकली नोटा बाहेर येतील, हे सगळं सांगितलं. नकली नोटा आल्या बाहेर, अहो काही जण म्हणतात की त्या आरबीआय मध्ये पैसे जमा झाले, त्याच्यात गेलं काय नकली नोटा कोणाला माहिती, कोणी तपासलेच नाही असं म्हटलं जात. काही जण म्हणत होती 14-15 लाख कोटी बाहेर येत ना, सगळेच्या सगळे पैसे जमा झाले, मग काळा पैसा गेला कुठं? तुम्ही सांगत होता 15 लाख रुपये कुटुंबाला देणार, ते तर बाजूलाच राहिलं, ती स्वित्झर्लंडचा काळा पैसा आलाच नाही. मग इथनं 3-4 लाख कोटी काढायचे होते, त्याच्यातनं काही द्यायचे होते, तेही जमलं नाही. आता नोटाबंदीमुळं विकास दर कमी झाला, नोटाबंदीमुळं बेरोजगारी वाढली, नोटाबंदीमुळं L&T सारख्या कंपनीनं 2,500 लोक कमी केली, नोटाबंदीमुळं महत्वाच्या मोठ्या मोठ्या बँकांनी त्यांचे अधिकारी कर्मचारी कमी केलेले, त्याच्यामध्ये कुठंही डिजिटल इंडिया, कॅशलेस इंडिया, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत अभियान काही नाही. फोटो काढण्यापुरतं झालं, फोटो काढायला ते झाडू हातात घेतात, त्या दिवशी तर माझ्या पुण्याचे महापौर झाडलंच चालली. स्वतःच्या वॉर्डामध्ये एवढा घाण कचरा सगळ्या टीव्हीवाल्यांनी ते सगळं दाखवलं, म्हणजे अरे तिकडं काय चाललंय चळतंय ते बघ ना, इकडं कुठं भिजवायला निघालं, इकडं झाडलोच चालली स्वतःच्या मतदारसंघात सगळा कचरा. अक्षरशः काही तुम्ही बघा, काही काही जण सांगतात इतके लाख कोटींची रस्ते, कुठं रस्ते किती लाख कोटींचे आहेत, हे जे काही बुलेट ट्रेन काही गरज नव्हती, 1.25 लाख कोटीची बुलेट ट्रेन, कोण नागपूरचा कोण अहमदाबादला जाणार? त्याच्यापेक्षा जयंत पाटील, सुनील तटकरे, अनिल देशमुख तुम्हाला आठवत असेल, जयंत पाटलांनी त्या काळामध्ये नागपूर टू मुंबई आणि मुंबई टू नागपूर अशी ट्रेन सुरू करायची होती, फास्ट ट्रेन, ती दिली सोडून, तिकडं कुणाला तरी बरं वाटण्याच्या करता तिकडची ट्रेन. असं राज्य चालतं का? देश असा चालतो का? देश शेवटी सर्वांचा. तुम्ही बघा, बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मुलीचं स्मारक काही नाही, पीठ देखील रचले नाही. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक काही नाही, नुसतं भूमिपूजन करून गेले. ही अवस्था तेही वर्ण म्हणत असतील, अरे कधी स्मारक व्हायचं आपलं, परंतु बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक त्यांना करता आलं नाही. महानगरपालिका त्यांच्याकडं, केंद्र सरकार त्यांच्याकडं, राज्य सरकार त्यांच्याकडं, हे नाकारते माणसं आहेत, त्यांची ताकद नाहीये. त्यांना सरकार कसं चालवायचं, प्रशासनावर कसं त्या ठिकाणी एक नमवायला लावायचं, हे त्यांना नाही जाऊ. आज प्रशासन देखील हलत नाही, या प्रकारची अवस्था आज त्या ठिकाणी चाललेली आहे. आज दहशतवाद वाढलाय, तुम्ही बघा सातत्याने तुमच्या माझ्या देशाच्या बॉर्डरवर जवान शहीद होत आहे. काल परवा नंदुरबारचा जवान शहीद होऊन त्याची त्या ठिकाणी सारखं चाललंय. मग कसा दहशतवाद वाढला? तुम्ही म्हणला होता ना नोटाबंदीमुळे सगळं थांबणार आहे. आपल्या काळामध्ये चायना कधी वाकड्या नजरेने बघत नव्हती, ते येऊन मधनं अन्न डोंबकावळा कसा डोकावतोय तसं ते जाईल चाललं. या पद्धतीचा सगळा कारभार यांचा चाललेला, आणि यांना काही मंत्री तर सारखे पत्ते बदलतात, तसं ते पियुष गोयलांना आता काय केलं, रेल्वे मंत्री केलं, सुरेश प्रभूला आता तिथनं काढून टाकलं. का काढून टाकलं? त्यांच्या मनात आता काढलं. काही जण म्हणतात की बुलेट ट्रेनला त्यांचा विरोध होता म्हणून त्यांना काढलं. आज 23-24 माणसं किडामुंगे सारखी मेली ना मुंबईमध्ये, कुणामुळं? या सरकारच्या नाकारतेपणामुळे. त्यांनी ट्विट केलं, ताबडतोब ट्विट मागे घ्यावं लागलं पंतप्रधानांना. म्हणजे हुकुमशाही नाही चालत तुमच्या माझ्या देशात, आपल्या राज्यात पण त्या ठिकाणी चालत नाही. आज GST काय वाटायला चालली? व्यापाऱ्यांचा व्यापार होतोय का? धंदा होतोय का? त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही बघा, दसऱ्याला पण म्हणावा तसा दसरा साजरा नाही झाला. आजही दिवाळी बघा जवळ आली आहे, दिवाळीला मार्केटला मंदीच आहे, उठाव नाहीये. असले कायदे केलेले आहेत. मला तर कुणी सुनील तटकरे काल रात्री, मी काल दिल्लीत होतो, तिथं सांगितलं की ज्यांचे फ्लॅट बिल्डरचे विकले गेले नाहीत त्यांना पण टॅक्स लावणार, विकू नाही तर ना विकू, टॅक्स लावायचा. कशाला कोण बांधकाम करते? तुम्ही काहीतरी व्यवहारांनी राज्य पण चाललं पाहिजे, देश पण चालला पाहिजे,
आणि यंत्रणा पण चालली पाहिजे. आज कॅशलेस एवढा 1,25,000 कोटी जनता कॅशलेस होऊ शकते. अमेरिका देखील कॅशलेस नाहीये. तुम्ही कधी कुणी परदेशात जाऊन बघा कुठला देश कॅशलेस आहे, हे काही नाही. ठीक आहे, टप्प्याटप्प्याने काही विचार जरूर करावा लागेल, पण या प्रकारच्या जे काही चाललेलं आहे, आज महिला तर अक्षरशः भीतीचं वातावरण महिलांच्या मध्ये पाहायला मिळतंय. कुठं बाहेर पडावं का न पडावं हे त्यांना त्या ठिकाणी खात्री देता येत नाही. या पद्धतीनं बेरोजगारी तर प्रचंड वाढलेली. तुम्हीच सांगितलं, 1 वर्षाला 2 कोटी नोकऱ्या. कुठं नोकऱ्या लागल्या, कुणाला नोकऱ्या लागल्या, अशा पद्धतीचं जे काही घडतंय त्याचा कुठंतरी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नागपूर ग्राम शहराच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी विचार केला पाहिजे, हे मला तुम्हाला आवर्जून त्या ठिकाणी सांगायचं. आणि ह्याच्यातून अक्षरशः म्हणजे आता तो विकास शब्द पण म्हणायला लागला, विकास वेडा झाला. विकास 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 विकासाच्या नावाखाली पण विकास वेडा काय झाला आणि विकास कसा पिसाळला ते आता आपण पाहतो. अशा पद्धतीचा हा सगळा कारभार. काल अशोक चव्हाण म्हणाले मला, नांदेडमध्ये एकही मारा पण क्या सही मारा, अशी भाजपची अवस्था अशोक चव्हाण. आणि त्या पद्धतीनं आपण पण जोमाने काम केलं पाहिजे. लोकांच्या मध्ये लोकांना पर्याय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं कामातन कृतीतन दिसलं पाहिजे. आणि ते दिसण्याच्या करता आपण सगळ्यांनी मगाशी आमच्या ईश्वराला आज काय झालं होतं कोण असतो, ईश्वर बाबूजींनी सांगितलं आता घरच सोडून दिलं. असं घर सोडून नाही चालत. घर सोडल्यावर देश पण चालवता येत नाही, बघितलं का नाही तुम्ही, वाट लागती. प्रपंच ज्याचा असतो त्यालाच देश चालवता येतो, राज्य चालवता येतो. एकटाशिव सदाशिव काही करू शकत नाही, कारण त्याला कळतच नाही की काय चाललंय. घरी आल्यावर उद्या अनिल देशमुख असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील किंवा प्रवीण असेल, घरी गेल्यावर त्यांना घरातली बायका मुलं सांगतात, अहो इथं लोक असे म्हणतात, इथं आम्ही भाजी घ्यायला गेले तर भाजी महाग झाली, डाळ महाग झाली, अमुक झालं तमुक झालं. त्यांना कुणी सांगायलाच नाही तर काय महाग झालं काय, कुणी बोलायलाच तर नैसर्गिक घाबरतात. तुम्ही जसं मला घाबरतात तसं त्यांची त्यांना घाबरतात. पण तुम्ही काय मला घाबरू नका पेठेजी, तुम्ही त्या ठिकाणी सगळ्यांनी मन मोकळेपणाने सांगा. मला चुकीचं सांगितलेलं फक्त कपत नाही, तुम्ही योग्य सांगा आपण दुरुस्त करू. कुणीच आईच्या पोटातनं सगळे शिकून येत नाही, काही ना काही नवीन अनुभवातनं आपण शिकायचं असतं. आणि उगीच एकमेकाच्या उकाळ्या पाकळ्या काढून काही संघटना पुढे जात नाही. जर प्रांताध्यक्षांनी अपेक्षाच केली की तुम्ही सगळ्यांनीच असं केलं पाहिजे तर मग काय, सगळेच प्रांताध्यक्ष झाले असते. शेवटी राष्ट्रीय नेते पवार साहेबांच, त्यांची तुलनाच इतरांची होऊ शकत. तशा पद्धतीनं प्रत्येक कार्यकर्ता कमी अधिक प्रमाणात काहींना बोलता येतं, बोलणाऱ्याचं काही खपत, काहींना न बोलता लोकांची कामं करता येतात. जसं आपल्या काही सहकारी मित्र मुन्ना तसं ते आहेत त्या पद्धतीनं. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा आताही बोलत असताना आमच्या अलकाताईंनी त्यांच्या परीनं त्यांना जे काही सांगायचं ते सांगितलं, परंतु लगेच तिथं आमच्या रेवतकर ताईंनी जरा वेगळी प्लेट लावली. असं नाही, शेवटी रेवतकर ताई पण आपल्याला पाहिजेत, अलकाताई पण पाहिजेत आणि चित्राताई पण पाहिजे. सगळ्यांची सगळ्यांना त्या ठिकाणी गरज आहे आणि त्या पद्धतीनं आपण एकत्रपणे गेलं पाहिजे. तुम्ही बघा, वय वर्ष 77 झालं तरी देखील पवार साहेब या वयामध्ये देखील काम करतात. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण देखील काही वेळ दिला पाहिजे. आज अल्पसंख्याक समाज भयभीत आहे, तिथं गोरक्षक, कुणाला काय भक्षक करतील सांगता येत नाही, कुणालाही ठोकतात, काही करतात, काय हातातच कायदा घेतात आणि त्याच्याबद्दल कुणी प्रतिक्रिया घेत नाही. मगाशी जयधरराव गायकवाड यांनी सांगितलेली गोष्ट, अहो ते गरबा असतो ना, गरबा खेळतात आपल्या नवरात्रात, तर गुजरातमध्ये एक मागासवर्गीय समाजाचा मुलगा तिथं चाललेला होता गरबा, की आपला बघत होता राव, त्याला पकडलं, बेदम मारला, खलास पाहून टाकलं. काय बघणं काही गुन्हा आहे का? गरबा त्याच्यामध्ये बाबा कसं गरबा खेळतात, काय खेळतात, ते कुतूहल असतं लोकांना. तसं त्या निष्पाप मुलाला कुतूहल होतं, परंतु
मागासवर्गीयांवर अत्याचार चालले, अन्याय चालले, त्या मायावतीलाच मध्ये काहीतरी टीका टिप्पणी केली, काय अधिकार आहे? ही पण एका राज्याची एकेकाळी मुख्यमंत्री होती, ती तिच्या पक्षाचं काम करते. तस प्रत्येक जणाला या देशामध्ये तरी सुप्रीम कोर्टाने आता चांगला निकाल दिला की इथं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्याच्या संदर्भात प्रत्येकाला त्या ठिकाणी आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यांचा त्या ठिकाणी भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. विचाराची लढाई विचाराधिकार. आज वेगवेगळ्या ठिकाणी जे यांच्या विरोधात बोलतात त्यांना संपवण्याचं काम होतं. आजच मला वाटतं हायकोर्टाने कुठेतरी आजचे सकाळ पेपर वाचा, आज हायकोर्टाने मुंबई हायकोर्टाने का कुठेतरी हे काढलंय. आता सातत्याने हायकोर्ट या सरकारला फटकारत आहे. सातत्याने शेतकऱ्यांची आत्महत्या वाढल्यातच कारण त्या कमी झाल्यात का? कमी होईलच कारण हा निर्णयच घेईना. आजच मी अनिल देशमुखांचं स्टेटमेंट वाचलंय, सोयाबीनचे दर 3050 आधारभूत किंमत आणि चाललंय 2700 ते 2800 नाही 2100 ते 2200 800-900 रुपये कमी कसं त्या शेतकऱ्याला परवडणार आहे? कसा तो शेती करेल? आमच्या इथं डाळिंबाची तीच अवस्था, पैसेच नाही लोकांना. त्या हवामान बदललंय ते द्राक्षाची तर वाट लागली, संत्र्यावाल्यांची वाट लागली. अशा पद्धतीनं कुठलाही घटक, शिक्षक पण समाधानी नाही. आज तुम्ही बघा शिक्षकांना नोकऱ्या नाही, नवीन नोकर भरती बंद करून टाकलेली. त्या सांस्कृतिक खात्याच्या लोकांनी म्हणजे मोहन जोशींनी सुनील तटकरे काल स्टेटमेंट काढले की आमचे प्रश्न समजून घेणारा मंत्री करा. हे कोण सांगताय? कला क्षेत्रामध्ये काम करणारे. कारण आज माझ्या नागपूर शहराचा पण साहित्य कला संस्कृतीशी एक जवळचं नातं आहे. पण ते पण लोक वैतागले, ते म्हणजे आता 3 वर्ष झाली ना, इथं लक्षच द्यायला कोणी तयार नाही. असे कुठलाही घटक आज समाधानी नाही. अल्पसंख्याक नाही, मागासवर्गीय नाही, महिला नाही, शिक्षक नाही, अंगणवाडी कार्यकर्त्यांची काय अवस्था झाली होती? शेवटी नंतर त्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं, पण त्याच्या आधी लक्ष घातलं असता संप झाला असता का? आज आमच्या लहान मुलांना जो पोषण आहार मिळायला पाहिजे होता त्याच्यापासून ते वंचित राहिले. गरोदर स्त्री आमची त्याच्यामध्ये वंचित राहिली. कुपोषण वाढलंय. आपल्या इथं आदिवासी भाग आहे, तुम्ही बघा कुपोषण तर एवढं वाढलंय. कुठल्याच या सरकारला यश आलेलं नाहीये. आणि मी परवा माझ्या जिल्हा परिषदेचा आढावा घेत होतो, पुणे जिल्हा परिषद आपली निर्विवाद, तर तिथं मला सांगितलं अधिकाऱ्यांनी, दादा 30% कट लावला. म्हणजे यंदाच्या बजेटला आता सांगितलं 30% पैसेच खर्च करू नका, 70% करा, अशी यांची वाता आज झाली. ही दुरावस्था तुमच्या माझ्या राज्याची केलेली आहे आणि त्याच्यामुळं माझ्या विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तुम्ही सगळ्यांनी विदर्भात आपण सगळे मिळून जर संघटना आपण बळकट केली तर सर्वात जास्त उद्याच्या काळामध्ये आमदार जर कुठल्या पक्षाचे निवडून येतील तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवडून येतील. आपण विदर्भात आणि मुंबई शहरात त्या दोन ठिकाणी आपण कमी पडतो. शहरात 35 जागा आहेत आणि विदर्भामध्ये देखील 65 किती 65 100 जागा इथंच आहेत. आणि आम्ही 188 मध्येच जे काही ताकद मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, आता कालच्या ग्रामपंचायतीच्याही जागा आपल्या चांगल्या निवडून आलेल्या. आताही मला रमेश बंगाणे अनिल देशमुख सांगत होते की इथं मंत्रिमंडळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालतायत, स्वतः प्रचारात जात आहेत. आम्ही तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कुणी जात नाही कारण तिथं दोन्ही आपलेच असतात एकमेकाच्या विरोधामध्ये. पण एकंदरीत आपली ताकद चांगली आहे. तुम्ही पण आपल्या विचाराचे सरपंच कसे जास्त होतील त्याचा प्रयत्न करा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे. काल पण शहरामधली निवडणूक ही मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातली निवडणूक त्या मानाने फार कमी मतांनी ती जिंकली. जर काँग्रेसमधली एक वाक्यता असती तर ती निवडूनच आली असती. आपलं कोल्हापूरची जागा फक्त 200 मतांनी गेली, म्हणजे 101 मत तिकडची इकडे असती तरी ती निवडून आली असती. आपली पुण्यातली जागा आपला एक जण मागच्या वेळेस उमेदवारी दिलेल्या मी बंडखोरी केली आणि अधिकृत हे दोघंही उभी राहिल्यामुळे तिथं हे झालं. तर मुंबईची जागा त्याच्या संदर्भात जे ज्यांच्या घरात दुःखद घटना घडली होती त्याला शिवसेने तिकीट नाही दिलं, त्यांनी भाजपमध्ये गेल्यावर ती सहानुभूती त्या ठिकाणी मिळाली. परंतु एकंदरीत बदल होतोय.
त्या बदलाचा पुरेपूर फायदा तुम्ही घेतला पाहिजे. मी आपल्याला प्रांताध्यक्षांच्या साक्षीने इथं सांगतो, उद्याच्या काळामध्ये आपले दिवस आहेत, दिवस बदलत असतात. 4 दिवस सासूचे असतात तसे 4 दिवस सुनेचे येतच असतात, ही गोष्ट तुम्ही विसरू नका. आणि त्या प्रकारे बदल होत असताना आम्ही सगळेजण, पेठेजी राजूजी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी आता प्रत्येकाची नावं घेत नाही, पण तुम्ही जे जे काही म्हणणं मांडत होता ते मी टिपण केलेलं आहे. इथनं पुढे जाताना पदाधिकारी नेमत असताना अडचणीच्या काळामध्ये संघटनेला अतिशय मनापासून मदत करण्याचं, ताकद करण्याचं, संघटना वाढवण्याचं काम जे करतायत त्यांना विचारूनच पुढच्या काळामध्ये पदं दिली जातील हा शब्द मी आजच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना देतो. त्याच्यामध्ये अजिबात पुढाऱ्यांना विचारून तशा प्रकारची पदं दिली जाणार नाही. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये आपणच काम करणार आहोत सगळेजण, आणि त्याच्यामुळं उद्याच्या काळामध्ये तशा प्रकारची संधी मिळाल्यानंतर हे जे काही तुम्हीच फक्त अशी नावं निवडा की ती परत कसा येईल. आता तिथं बोलत असताना यांनी सांगितलं, जेव्हा माझे काही सहकारी मित्र गेलेले असले तरी मी आयुष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडायचं नाही, म्हणजे दत्ताभाऊंच्या बरोबर ते आलेले होते. आणि दत्ताभाऊ पण ज्यावेळेस बोलायला जातात त्यावेळेस त्यांचंही मन भरून येतं, मन दाटून येतं. ठीक आहे, आता त्यांचंही वय झालं, मी त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही. त्यांचे साहेबांचे एके काही फार जवळीकीचे संबंध होते. अशा प्रकारचं साहेबांनी त्यांना 3 वेळेला 3 मतदारसंघातून निवडून तुम्हीच दिलं, एकदा नागपूर, एकदा वर्धा, एकदा रामटेक, 3 मधनं. म्हणजे एवढी तुमच्या सगळ्यांच्या मध्ये ताकद आहे हे कुणी नाकारू शकत नाही. फक्त इच्छाशक्ती पाहिजे आणि तुमच्यात एकोपा पाहिजे. त्याच्यामध्ये गुड भांडून मतभेद कोळसा किती उगाळला तर त्याच्यातनं काही जास्त निघत नाही. आणि त्याकरता त्या पद्धतीनं सगळ्यांनी काम केलं पाहिजे. त्याच्याच करता ही आढावा बैठकाच्या निमित्तानं घेतलेली होती. आणि त्याच्यातून जो जो कार्यक्रमी, आणि माझी तुम्हाला एक विनंती आहे, जाता जाता कुणाच्या आमच्या निरोपाची वाट बघू नका. तुम्हाला एखाद्या गोष्टीच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने, राज्य सरकारने, सर्वसामान्य माणसाच्या विरोधामध्ये घेतलेला निर्णय असेल तर लगेच दुसऱ्याच दिवशी प्रतिक्रिया रस्त्यावर उमटली पाहिजे तुमच्याकडनं. तशा पद्धतीनं त्याला तुम्ही प्रेस नोट काढा, तुम्ही त्या ठिकाणी आंदोलन करा. लोकांना लगेचच ह्याच्यामध्ये चित्राताईंच सतत तुम्ही बघा, काही घटना घडली की चित्राताई तिथं दुसऱ्या दिवशी हजर असतात. मधल्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये ताळमेळतोड तिथं जर जाणारे कुठली भगिनी असेल तर त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्राताई वाघ आपल्याला अग्रक्रमाने पाहायला मिळतात. तसंच सर्वांनी केलं पाहिजे. ते केल्यानंतर निश्चितपणे जनतेला आता कळून चुकलेलं आहे की हा थापड्यांचा पक्ष आहे, हा फेकूगिरी करणाऱ्यांचा पक्ष आहे, फसवणाऱ्यांचा पक्ष आहे, खोटं नाटक सांगणाऱ्यांचा पक्ष आहे. कोणता? भारतीय जनता पक्ष. आणि शिवसेना तर काय विचारताच होईल, ते नक्की कुठंही त्यांचं त्यांनाच कळलं. लोकांनाही कळलंय ते सत्तेवर आहेत का विरोधी पक्षात आहे का काय त्यांचा अक्षरशः. परवा तर त्यांच्या एका आमदारांनी नांदेडमध्ये त्या शिवसेनेच्या आमदाराच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडले गेले. आणि ते मुख्यमंत्र्यांच्या सभेत, आणि मुख्यमंत्री भाषण कसं करत होते तुम्ही पाहिलं. म्हणजे अशा पद्धतीनं लोकांना त्यांच्या स्वतःच्या नेतृत्वाला टीका टिप्पणी केलेली पण चालत नाही. हे नांदेडकरांनी सगळ्यांनी चोख उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्याच्यातून निश्चितपणे बदल होतोय ही सुरुवात आहे. त्याच्या संदर्भामध्ये नांदेड ही झाकी होती, आता महाराष्ट्र बाकी आहे. आणि तो महाराष्ट्र आपल्याला चांगल्या पद्धतीनं राष्ट्रवादीचा विचाराचा करण्याच्या करता तुम्ही खरोखरीच मनापासून तुम्ही सगळ्यांनी नवीन टीम पण हे करा. आणि मला अध्यक्ष तुला जवळ जरूर सांगायचं आहे विशाल, की तू आता 38-39 वर्षाचा झाला, आपल्यात 35 आत पाहिजे. तुला काही लगेच बाहेर टाकायचं नाही, तू पेरेंट बॉडी मध्ये ये ना. त्याच्यामध्ये आपल्याला 32-33 वर्षाची मुलं ईओचे पदाधिकारी करायचे, आणि साधारण 25-27 वर्षाची मुलं ही आपल्याला विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये टाकायची. कारण त्यांचे मग बरोबर विद्यार्थ्यांचे सूर कुठेतरी जुळतात. आणि मग वय वाटलं की त्यांनी वरच्या, म्हणजे विद्यार्थीवाल्यांनी युवक आता ते संग्राम कोते पाटला नव्हतं का विद्यार्थ्यांचा नेता होता, तिथनं युवकामध्ये घातलं. आता तिथं 23 वर्षाचा तो राज कदमबांडे केलाय आणि पाटील एक केलाय, त्याची 23-24 वर्ष वय आहे. जसं तू मला पुन्हा बोलवलंय, म्हणजे तू असं बोलून दाखवतो
की मला यायचं नव्हतं पण आता बळबळ अनिल रावने बोलवलं त्याच्यामुळे मी आलोय, तसं नाही. अरे तू आव्हान स्वीकार ना. तशा पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये युवक पण कोण केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, जो या साई विधानसभा मतदारसंघामध्ये फिरेल, नवीन नवीन कार्यकर्ते शोधून काढेल आणि चांगल्या विचाराचे, ज्यांची जनमानसामध्ये प्रतिमा चांगली आहे, जे पदाधिकारी नेमल्यावर लोक तुमच्या पक्षामध्ये येण्याच्या करता आता सभासद नोंदणी पक्ष नोंदणी चालू आहे, त्याकरता त्यांनाही वाटलं पाहिजे पक्षाचा पदाधिकारी चांगला आहे. त्याबरोबर आता जसं आमची भावकी तुम्ही डॉक्टर निकुंज पवार चांगली व्यक्ती का नाही, आज त्यांना तिथं हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन वगैरे त्याच्याकरता ते गेले, परंतु जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा चांगली, हे डॉक्टर सेलचे आपले अध्यक्ष आहेत. तशा पद्धतीनं काही चांगले प्रतिमा असणारेच लोक येण्याचा प्रयत्न महिलांच्या मध्ये, विद्यार्थ्यांच्या मध्ये, विद्यार्थिनींच्या मध्ये, पेरेंट्स मध्ये आणि वेगवेगळ्या सेल मध्ये, नाहीतर ओळखा पाहू आणि तो आमचा पदाधिकारी कोणाची वाटच लागली किंवा त्याची पाठी लागली तिथं पोलीस स्टेशनला आणि तो आमचा पदाधिकारी, तसलं काही करू नका. कारण असली लोक वेळ पडली तर कुणाला चिरीमिरी देतात, तर म्हणतात मला उपाध्यक्ष पद दे रे, किंवा अध्यक्ष असलं तरी उपाध्यक्षांवरतीच लेबल लावून तो फिरतो. आणि त्याच्यातनं काल माझ्या बारामतीमध्ये, काल का परवा, एक सकाळच्या मुली तीन शाळेला चालल्या होत्या, एका ऍक्सिडेंट झाला, त्यांनी दोन मुलींना ऑन द स्पॉट खलास केलं, तो शिवसेनेचा तिथला शहर प्रमुख होता आणि त्या गाडीत बॉक्सेस सापडले दारूचे आणि सुरींचा वगैरे काय 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 सापडले, लोकांनी ती गाडी जाळली, कायदाही हातात घेता कामाने, परंतु ते एवढं विदारक चित्र सगळं होतं. मी काल दिल्लीत होतो, मी आज सकाळी आलो, हा ते आज पेपरला आले, अजित पवार दिल्लीत गडकरींना भेटले. हो का, मी एका पक्षाचा आमदार आहे, मी माझ्या भागातले जयंत पाटीलनी आपल्या मुंबई गोवा रस्त्याच्या करता, त्याचबरोबर आमचा पालखी मार्ग आहे देऊ टू पंढरपूर, आळंदी टू पंढरपूर, आणि आपल्या इथं जसं बुद्धिस्ट सर्किट केले ना ते तस, हा तशा पद्धतीनं अष्टविनायकाचं सर्किट करण्याच्या करता की भाविकांची तिथं संख्या जास्त असते. आणि माझ्या इथला एक नगर दौंड बारामती फलटण असा तो कर्नाटकला एक रस्ता जातो, त्या रस्त्याच्या करता मी गेले 3 वर्ष प्रयत्न करतोय, परंतु ते काही नुसत्याच करतो म्हणून म्हणलं, एकदा त्यांना जाऊन साहेब हे होणार आहे का नाही ते विचारायला त्या ठिकाणी गेलेलो होतो, त्याच्यामुळे त्याच्या बातम्या आल्या. नाही तो लोक म्हटले आपल्याला ही असं सांगतोय की तिकडे जाऊन तिथं काय करतोय, तुमच्या मनामध्ये जे आहे ते माझ्या मनात अजिबात नाही, माझ्या मनात घड्याळ 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 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षी एवढंच आहे. पण तेही माझ्याकडे मी मंत्री असताना, यायचे उपमुख्यमंत्री असताना, जयंत आपले अनिल रावनी बघितले, अनेकदा सगळ्या आमदार खासदार माझ्याकडे यायचे, मी पण सगळ्यांना मदत करायचो. तुम्ही पण अनेकदा गुरुवारची माझी जी लोकांना भेटण्याच्या करता मी जनता दरबार भरवायचो, त्याच्यात पण खूप जण यायचे. कशा पद्धतीनं असतं, सत्ता येत असते, सत्ता जात असते, सत्ता नाही म्हणून आपली आता विकासाची कामं होणार नाही असंही करून चालत नाही, पाठपुरावा पण करावा लागतो, या पद्धतीचं सगळ्या गोष्टी असतात त्याच्याबद्दल. नाहीतर पुन्हा म्हणायचं एवढं सांगितलं मी काम का गेला त्याच्याबद्दल काहीच बोलणार नाही, तसं तुमच्या मनात काही राहायला नको, शंका कुशंका त्याकरता मी तुमचं स्पष्टपणे माझी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. आपण सगळेजण आला, परंतु हा मेळावा कुठंतरी आमच्या देशपांडे सभागृहात किंवा पुढच्या वेळेसचा मेळावा सुरेश भट सभागृहामध्ये त्या ठिकाणी असा पद्धतीनं झाला पाहिजे आणि त्याच्यातनं सगळ्यांच्या चेहरा उत्साह दिसला पाहिजे. तुम्ही उत्साहाने कामाला लागले तर मतदार तुमच्याकडे उत्साहाने बघतील आणि त्याच्यातनं पक्षाला मदत निश्चितपणे होईल, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तुम्ही बोला सतत, हे सरकार कसं 3 वर्ष 3.5 वर्ष अपयश